गंध आज ह्या उरात जाईल जरी कुठवरही वंदनीय तिचे पाय माझी माय माझी करू कसं करू आईचं वर्णन काही सुचतच नाही. कशी असते आई, किती फळं फुलं दिली झाड मोजतच नाही. किती फळं फुलं दिली झाड कधी मोजतच नाही, तशी आई स्वतःसाठी कधी जगतच नाही. आपलं भविष्य आपणच घडवायचं असतं, पण त्यासाठी पाहिजे जिद्द आणि तळमळ. आईनंच दिला हा विचार. स्वतः अशिक्षित तरीही मुलांनी शिकावं ही तिची सदैव तळमळ. जीवनाच्या वाटचालीत नेहमीच साथ करणारी, लेकीच्या कल्याणासाठी सतत धडपडणारी धावपटू कविता राऊतची माय सुमित्रा राऊत, माझी पाठराखीण माय. आईने मला परमिशन बाहेर नाशिकला यायला दिली. आता जे माझे कोच आहेत तर ते विजेंदर सिंग सर यांनी मला बघितलं, ग्राउंडवरती बघितलं आणि त्यांनी मला स्पेशल त्यांनी वेळ काढून त्यांनी माझी रेस बघितली. प्रवरानगर इथे माझी रेस त्यांनी पहिल्यांदा बघितली, तेव्हा मी 3000 मीटरमध्ये दुसरी आली. आणि मग नंतर त्यांनी बघितलं की ही मुलगी विदाउट प्रॅक्टिस, प्रॅक्टिस न करताना जर राज्यस्तरीयला फर्स्ट येते तर हिला जर प्रॅक्टिस दिली आपण तर ही नॅशनलपर्यंत जाईल किंवा इंटरनॅशनलपर्यंत जाईल. त्यावेळेस हे माझ्या सरांनी मला माझ्यातलं जे हे आहे ते माझ्यातली जी कॅपॅसिटी आहे ती माझ्या सरांनी ओळखली. आणि मग माझे सर माझ्याकडे आले आणि म्हटले की तू मी भोसलामध्ये राहतो, तू भोसलामध्ये येशील का प्रॅक्टिसला. तर मी गावाकडची असल्यामुळे मला काही हे नाही आहे, तर मी म्हटलं की माझ्या आईबाबांना पहिले विचारा. आईबाबा हो म्हणतील तर मी येईल. तेव्हा माझे जे पहिल्यांदा सर 1998 साली माझ्या घरी आले आणि आईबाबांना सांगितलं की तुमची जी मुलगी आहे जी कविता आहे ती खूप मोठी होईल, तुम्ही माझ्याकडे पाठवा. पण माझी आई अशिक्षित असल्यामुळे आणि मी पहिलीपासून बाहेर राहिल्यामुळे आईची इच्छा होत नव्हती की मी बाहेर पाठवा. आईला असं वाटत होतं की पहिल्यापासून दूर जाते तर आता पण ती दूरच राहील. तर आईने एवढं सरांना रिस्पॉन्स दिला नाही आणि मग नंतर असं रिस्पॉन्स दिला नाही. त्याच्यानंतर मग सरच नेहमी सातत्याने प्रयत्न करत गेले आणि 2002 आईबाबांना हे करून मला नाशिकला आणलं. आणि नाशिकला आणल्यानंतर मला सरांनी आपल्या घरी ठेवलं. मला राहण्यासाठी घर नव्हतं तर माझे कोच आहेत त्यांनी मला घरी ठेवलं, त्यांच्या वाईफने मला ॲडजस्ट केलं. कारण मी गावातली पाड्यावरची मुलगी असल्यानंतर मला हिंदी मराठी तर व्यवस्थित बोलता येत नव्हते, पण जे सर आहेत माझे ते हिंदी बोलत होते. हिंदी तर मला काहीच नव्हते, तरी अशा परिस्थितीतून मी सरांनी मला हे केलं. आणि हे झाल्यानंतर मी सरांनी जसं मी प्रॅक्टिस केली तर 2003 जे नॅशनल्स आले त्याच्यात मला 3 इव्हेंटमध्ये 2 गोल्ड आणि 1 सिल्वर होतं. 2005 मी रेल्वे जॉईन केल्यानंतर थोडी मी घरच्यांना मदत करत राहिली किंवा घरच्यांना मदत करत राहिली. माझा जो छोटा भाऊ आहे त्याला मी आता शिकवतीये. आणि 2006 मी इंडिया कॅम्पमध्ये बँगलोर इथं गेली आणि तेव्हापासून माझं करिअर पूर्ण चेंज झालं. आणि तेव्हापासून करिअर माझं पूर्ण चेंज झालं. त्याच्यामध्ये पण खूप अडचणी आल्या, पण मी त्याला हे करून आम्ही इथं कॉमनवेल्थपर्यंत पोहोचली. हे सगळं मी माझ्या आईला हे देईल श्रेय. आई एक माझ्यासाठी गाणं गाते ना. मग नंतर आता गौराईचा सण आला, मग मुली गाणं गात्यात, गौराई नाचवत्यात काही. मग मुलीची मला अनेक आठवण, मुली गाणं गात्यात. मग चल चल गौराई म्हणजे रे जाऊ, आपण म्हणजे रे जाऊ. चल चल गौराई म्हणजे रे जाऊ,
जोडवी नाय मे कशाला याव मे कशाला याव जोडवी नाय मे कशाला याव चल चल गौराय म्हणजे रे जाव आपू म्हणजे रे जाव चल चल गौराय म्हणजे रे जाव वेळा नाय मे कशाला याव मे कशाला याव वेळा नाय मे कशाला याव. माझं जे पुढचं एम आहे ते 2012 ऑलिम्पिक गेम्स. आज खरंच नाशिककरांनी माझी महानगरपालिकेचं मी आहे आभार मानेन, कारण आज खरंच नाशिककरांनी माझ्यासाठी दरवाजे उघडलेत. म्हणजे मी जे मला हवं होतं सिंथेटिक ट्रॅक तो आज माझं एक स्वप्न पूर्ण केलं. आणि आज जो आजचा दिवस आहे तो माझ्यासाठी खूप म्हणजे खूप माझ्या करिअरचा खूप महत्त्वाचा दिवस आहे असं मी सांगेल. आणि हा दिवस मी कधीही विसरणार नाही. मी हेच देवाकडे मागते की सगळ्यांना माझ्यासारखी आई 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 मिळाली पाहिजे. आणि मला 2012 ऑलिम्पिकसाठी सगळ्यांच्या अपेक्षा ज्या आहेत माझ्याकडनं त्याच्यासाठी मला शक्ती दे, हेच मी मागते. माझ्या मुलीसारखं असं अनेक जगात मुली आहेत, त्यांनी कोणीतरी असं माझ्या मुलीसारखं नाव कमवावं, अनेक मुलीने असा सराव करावा अशी आमची अपेक्षा आहे. जसा माझ्या मुलीने भारतात झेंडा फडकवला तसा एक तरी मुलीने झेंडा फडकवला पाहिजे. जशा माझ्या मुलीला अडचणी आल्या अशा दुसरे मुलीला अडचणी येता कामा नाही. असे जसे माझे मुलीने हाल काढले असे दुसरे मुलींना अडचणी कामा येता नाही. मात्र एकच